साहब तुमसे शब्द मागे क्या? औ साहब आम्ही तुम्हाला सती जाऊ देणार नाही। आमचा निर्णय झाला आहे। औ साहब औ ही कसली जीवघेणी चेष्टा? नशिबाने आमची चेष्टा केली, आम्ही काय करावी चेष्टा? औ साहेब औ काय बोलताय हे? पुन्हा एकदा ऐका, आम्ही आमच्या माणसाकडे निघालोय, आम्हास कुठल्याही शंका कुशंका विचारू नका। आमचं ठरलं होतं पूर्वी, ज्या धरेवर आमचे महाराज साहेब नाहीत तिथं आम्ही क्षणभरही राहणार नाही। आमचं सतीचं वाण तयार करा, आम्ही सती जाणार। जहापना एक खबर है। खबर? अब कौन सा शहर लूटा उस सिवा ने? नहीं नहीं जहापना, अब तो पूरा सिवा ही लूट गया। मतलब? जहां बना शिवा के वालिद शाहजी राजे मर गए। शाहजी राजे मर चुके? कैसे मरे? शाहजी राजे घोड़े पर से गिर के खुद ब खुद मर गए। या अल्लाह या खुदा। जहापना आपको तो खुशी होनी चाहिए। खुशी तो होनी चाहिए, आखिर हमारा दुश्मन जो था, और दुश्मन भी कैसा, काफिर दुश्मन था, लेकिन फिर भी उसकी मौत पे आज हमें अफसोस है। गुस्ताखी के लिए माफी जहापना, लेकिन आप ये कैसी बात कर रहे हैं? सिवा का तो एक हाथ कट गया है। एक हाथ कट सकता है, लेकिन वजीर आला शाहजी की नसीहत वो 100 हाथियों के बराबर थी। वजीर आला शाहजी की शमशीर हिंदुस्तान के 5 सल्तनतों को मिटाने वाली और फना होने वाली थी। काफर था पर अच्छाइयां थी, मुसीबत और तकलीफ के वक्त भी हिम्मत और सब्र का दामन शाहजी राजा के हाथों से कभी ना छूटा। जी जहापना, लेकिन दिमाग ऐसा तेज था कि माशाल्लाह। वजीर आला अलम दुनिया में अगर पहली बार किसी ने हाथी का वजन किया तो वो शाहजी राजा ने। हमारे अब्बू जान को अगर पहली बार किसी ने हराया तो वो शाहजी राजा ने। था काफर पर नेक ईमान के घोड़े पर सवार था। आदाब मिजाज का हमेशा लिहाज रखा शाहजी राजा ने। वजीर आला आज सिवा जो भी करने जा रहा है उसकी बुनियाद है शाहजी राजा, और इसीलिए हमारे अब्बा जान हमेशा कहते थे इत शाहजान उत शाहजी। वजीर आला गौर से सुनिए, युधिष्ठिर और विक्रम शालीवाहन जैसे बड़े बड़े सम्राटों से कहीं आगे था शाहजी राजा भोसला। उसकी आस्थाने मुबारक पूरे मराठाओं की रूहानी मरकज बन के रहेगी, ता कयामत बन के रहेगी। या अल्लाह। आओ साहेब। पंत तुमचा तजुर्बा मोठा आहे, तुम्ही आम्हास ओळखता, आमचा स्वभाव जाणता, आम्ही बोलला शब्द मागे घेणार नाही।
परंतु आऊ साहेब राजे गडावर नाही. मोरोपंत हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, कुणीही दखल देऊ नका. दुसरं महत्त्वाचं, महाराज साहेबांसमोर आम्हा सर्व शून्यवत. सर्व म्हणजे सर्व. ऐरावतीची वाहनं, महासिद्धीची भांडार, अमृताचे कोठारे, कामधेनूची खिल्लार, गंधर्वांचं गायन, सगळं सगळं शून्यवत. या पुढं आम्हास बोलण्यास लावू नका. तयारीस लागा. हा आमचा आदेश समजा. आता या पुढे आम्हास आणखी शिडवू नका. आता हो पंत. पंत काळजी करू नका, होईल सर्व ठीक. नाही मोरपंत, आता उलटी गंगा वाहणं अशक्य आहे. आऊ साहेबांचा निर्णय हा वज्र निर्णय असतो. खरंय, परंतु पंत. परंतु काय पंत, म्हणजे ती चंदन बेलाची लाकडे म्हणजे चिता. हो, म्हणजे ही तयारी सुरू करायलाच. मला काय वाटतं मोरोपंत, आऊसाहेबांची समजूत निघेल, कोणीतरी त्यांची समजी काढेल. राणी वसा राजे. नाही पंत, या अशा भाबड्या आशेत राहूच नका. हो, एक वेळ हा दुर्गराज राजगड पर्जन्यात विरघळून जाईल, परंतु आऊसाहेबांचा निश्चय, त्यांचा निर्णय विरघळणं अशक्य आहे. त्यामुळे ही चंदनाची चिता. नाही पंत, कसूर माफ असावी राणी साहेब, पण तू आऊसाहेबांची आज्ञा आहे, आम्ही मोडू नाही शकत. मान्य आहे, पण राजांना येऊ द्या. आपण वाट पाहूयात. परंतु राणी साहेब, आऊसाहेब सतीचं वाण घेऊन बाहेर पडल्यात तर त्यांना सतीचं वाण घेऊन थांबता येणार नाही, आणि मागेही म्हणून पाहता येणार नाही. अहो, धर्मशास्त्राप्रमाणे ते शक्य नाही. आऊ साहेब महत्वाच्या इथे, धर्मशास्त्र नाही पंत. राणी साहेब, हे असं तुम्ही म्हणा, पण सत्य धर्म हेच सांगत, सतीला रोखता येत नाही. आणि आऊ साहेबांची कदाचित शेवटची आज्ञा असू शकते. साहेब, काय करावं काहीच सुचत नाहीये. पंतांनी आपली माणसं पाठवली आहेत सुरतेच्या वाटेवर. हो, पण तरीही निरोप वेळेत पोहोचेल असं नाही. हो, मुघली फौजेला सुखवत यायचं आहे, त्यात राजे नक्की कुठल्या मार्गाने येतील कोणाच ठाऊक. आम्ही काय म्हणतो, राजे येईपर्यंत ही खिंड आपणच लढवायला हवी. आम्हालाही तेच वाटत. आपण सुना आहोत आऊसाहेबांच्या. आपण आऊसाहेबांना जी माया लावली, त्यांचं प्रेम मिळवलं, ती सगळी पुण्याई आज खर्चे करू. हो, आणि काही करून आपण आऊसाहेबांचं मन वळवू.
निदान राजे येईपर्यंत आपण त्यांना रोखून धरू. बाई साहेब, अहो रोखायला हवं. कारण आऊ साहेबांच्या आदेशानुसार सती जायची तयारी सुरू झाली. हो चितेसाठी चंदनाची थोडल्या बाई साहेब. चला मग आता आता आपल्याला घाई करायला हवी. चला. आऊ साहेबांनी दरवाजा उघडलाच नाही तर? त्या आऊ साहेब आहेत तर आपणही त्यांच्या सुना आहोत. काहीही झालं तरी आपण कमी पडायचं नाही. हो, आपण आपलं माणूस राखलंच पाहिजे. आऊ साहेब. आऊ साहेब. आऊ साहेब. आऊ साहेब बाहेर बघितलं. बघा ना, बघा किती धांदल उडाली. कोणी म्हणतंय फुलं आणा, कोणी म्हणतंय पाचशे तूप आणा, कोणी म्हणतंय चंदनाची लाकडं आणा. आऊ साहेब, सगळे म्हणतात की आऊ साहेब सती जाणार आहेत म्हणून. मी तुम्हाला सांगतो, सगळे जण असं करून घेणार आहे तो स्वतःच. तुम्हाला माहितीये सोनोपंत काय म्हणत होते. आम्हाला तर असू सांग साहेब, असू येईल तर काय होईल. तुम्ही सांगा ना सगळ्यांना. हो साहेब सांगा ना, तुम्ही सती नाही जाणार. तुम्ही आम्हाला सोडून नाही जाणार. आऊ साहेब सांगा ना सगळ्यांना. आऊ साहेब, आम्ही सती जाणार आहोत. सोराबाई, तुम्ही निघा. काय करावं काही सुचत नाही. काय हो मोरोपंत, सकवार राणी साहेबांनी सांगितलंय त्याप्रमाणे थांबावं. थांबावं तर लागेलच, पण तर राणी साहेबांचा शब्द आहे, मोडता नाही येणार. पण त्यातून काही निष्पन्नही होणार नाही. मग करावं काय? आऊसाहेबांचा करारी स्वभाव बघता त्या थांबणार नाहीत. आणि त्या जर बाहेर आल्या आणि सतीचं वाण दिसलं नाही, पंत आपली काही खैर नाही. खरंच माफ करा आऊसाहेब, पण आम्ही नाही करणार तयारी. आणि आम्ही का करावी? ज्यावेळी गावाच्या गावं लुटली जात होती, रयत कडे कपारी राहत होती, तरण्या ताठ्या पोरी सोरी बाटवल्या जात होत्या, बटीक करून साता समुद्रा पल्याड नेल्या जात होत्या,
जेव्हा भाजीचा देठही जेवढा स्वतः तेवढी मराठ्यांच्या अब्रूला किंमत नव्हती, तेव्हा ठामपणानं उभं राहिलात आऊसाहेब तुम्ही. शेताबांधावरच्या मावळ्यांना एकत्र केलं, त्यांना लढायला लावलं, अफजल खानाची आतडी पारोटी जावळीच्या जंगलातल्या झाडांमध्ये लोंबकळायला लावलीत. तेव्हा केलं ना आऊसाहेब, मग आता का काढता पाय घेताय? तेव्हा आमचे महाराज साहेब होते सखवारबाई, आता ते नाहीत. या तुम्ही. पंत आपण कारभारी मंडळी, म्हणजे राणी साहेबांचा शब्द पाळायचाच आणि आऊ साहेबांचा शब्द मोडायचाही नाही, अशी ही कसरत. पण मग करावं काय? पंत मला वाटतं आपण सतीच्या वाणाची पूर्ण तयारी करू, जे जे जिन्नस लागेल ते जमवून ठेवू. तोवर आम्ही सुरतेच्या मार्गावरून राजांची काही खबर आले का ते पाहत. बर, येतो आम्ही. राज, लोहागडावरनं सुरतेचा खजिना घेऊन सरदार संताजी बोबडे तांबड फुटताला निघत. उत्तम, बैरजी पुढचा मार्ग. राज, आता इथून मोर कोळवण पौड मार्गे मुठखिंड आणि पुढं सांगरुण मार्गे खरीव खिंड, त्या खिंडीजवळ आंबेड नावाचं गाव आहे, खजिन्याचा मुक्कामा तिथंच. म्हणजे मग आलोच की आपण राजगडावर, ते आंबेड पासून असं पुढं गेलो की आलोच आपण राजगडाच्या घेऱ्यात. म्हणजे आता महाबत खानाचा धोका टळला आणि छुप्या हल्ल्याची भीती ही संपली. खरं तर आज आऊसाहेबांच्या हातची भाजी भाकर खावीशी वाटते. खूप दिवस झाले मी आता सुरतेचा फापडा खाकरा खाऊनच दमलोय बघा, पोटच भरत नाही, त्या फुलक्याने पोट भरतय का राज? म्हणूनच राजगडावर गेल्यावर मोठी पंगत उठवू. या खडा कधी नाही तो आजच कसा घासाला खडा लागला. आऊसाहेब, अहो जेव्हा मराठी मुलकाची चिता रचण्यात आली होती तेव्हा दोन नाही अष्टभुजांनी ती विजवली होती, आणि आता आता स्वतःची चिता रचण्याची वाट बघताय का हो? आऊसाहेब, ऋषी मुनींच्या दोषार्वात पुलकित झालेल्या या भूमीत जेव्हा सुलतानांच्या विषवली उगवल्या, जेव्हा माणुसकीचे तुकडे आणि संतांच्या सहिष्णुतेचे लचके तोडले जात होते, जेव्हा देवळांच्या मस्जिदी ब्राह्मणांचे काजी, सखुबाईची सकीना आणि पिलाजीचा पीर खान झाला, जेव्हा गायींवर तलवारी उगारल्या गेल्या, जेव्हा देवमूर्त्यांच्या पायऱ्या मशिदीला बसवल्या, तेव्हा तुम्ही उसळला आणि यवनी अत्याचाराची चिता पेटवलीत, आणि आता आम्ही केलं तेव्हा करावासं वाटलं, आता तुम्ही करा.
आम्हास मोहात पडायचं नाही. या तुम्ही पुतळा बाई.